नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतो आहोत आरोग्य भरती संदर्भात काही महत्वाचे बदल झालेले आहेत सिलेबसमध्ये ते या लेक्चरमध्ये बघा एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनवर फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे ज्या ठिकाणी दहा फुल टेस्ट आहेत प्लस वीस सराव संभाव्य टेस्ट त्या ठिकाणी आहे एकूण तीस टेस्ट गट क आणि गट ड दोन्ही एक्झामसाठी नक्कीच तुम्ही पुढील काही दिवसामध्ये पेपर सोडवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि महापशील फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या टेस्ट भेटणार आहे त्याच्या प्रिंट काढता येतील त्या शेअर करता येतील गट कळची चोपन्न पदं गट ड शिपाई भरती आणि जिल्हा परिषद आरोग्य भरतीची पदं यांच्यासाठी या ठिकाणी उपयुक्त असा हा कोर्स आहे आणि टेस्ट सिरीज आहे बघा बदल काय सगळ्यात महत्त्वाचा चोवीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबरला आपण बघतोय या ठिकाणी आरोग्य विभागातील पेपर होणार आहे सकाळ आणि इथे जर बघितलं चोवीस तारखेचा जो पेपर असणार आहे चोवीस पदांसाठीचा तो सकाळ आणि दुपारच्या सत्रामध्ये तर एकतीस ऑक्टोबरचा पेपर हा एकाच सत्रामध्ये जो की गट डचा आहे तो होणार आहे आता सिलेबस काय असणार आहे बघा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आता लेटेस्टमध्ये जे जाहीर झाले इथे मला वाटतं गट कमध्ये जास्त बदल नाही आहे बरोबर मराठी भाषा आपण बघतोय प पंधरा प्रश्न इंग्रजी भाषा पंधरा प्रश्न बुद्धिमत्ताचा असणे पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा आणि तांत्रिक प्रश्न चाळीस म्हणजे या ठिकाणी शंभर प्रश्नांचा हा पेपर हे आधीच्या सारखंच आहे ओके काही संवर्ग आहे काही संवर्ग म्हणजे काय आता यामध्ये बघा इथे हे तुम्ही म्हणाला हा सिलेबस नेमका काय आहे मग याच्यामध्ये तांत्रिक नाही आहे बरोबर ज्या ठिकाणी तांत्रिक नाही आहे ते समजायचं हे क्लरिकल लेवलचे पेपर आहेत ओके क्लरिकल लेवलचे त्या ठिकाणी हे बघा इथे एक आठ तेरा आणि सोळा तुम्ही जे जाहिरात तुमच्याकडे असावी असली पाहिजे त्याच्यामधले चेक करा तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी फॉर्म भरला असेल तर तिथे तांत्रिक नाही आहे ओके तर अशा पद्धतीचा हा सिलेबस असणार आहे शंभर प्रश्न या ठिकाणी असणार आहे पुढचा मुद्दा गट डचा सिलेबस मित्रांनो हा फार महत्त्वाचा आणि धक्कादायक असा निर्णय आहे विद्यार्थी मित्रांनाही वेळेवर कुठेतरी त्या ठिकाणी बरेच मित्र परीक्षांमध्ये दिसत आहेत पण घाबरू नका काही हरकत नाही आहे तुमचा अभ्यास असेल तुम्हाला मी सांगितलं की पाच गुणांसाठी एवढाच अभ्यास करावा लागतो पंधरा गुणांसाठी तेवढाच अभ्यास करावा लागतो जर तो विषय असेल तर बघा मराठी भाषेचा तुम्ही अभ्यास असाही केलेलाच आहे ओके तुम्हाला मी आधीही म्हटलो की मराठीला जवळपास एक पंधरा प्रश्न असू शकतात ओके पुढे इंग्रजी भाषेसाठी इथे पंधरा प्रश्न असणार बुद्धिमत्तेसाठी पंधरा प्रश्न असणार सामान्य ज्ञानासाठी पंधरा प्रश्न असणार आता इथे जे अकुशल कारागीर आहेत ना परिवहनमधले किंवा अकुशल कारागीर यचईएमआर मधली यांच्यासाठी या तांत्रिक प्रश्न आहे जे की गट कला आपण अभ्यासतो आहोत तुमच्या मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये जे गट आरोग्य भरतीचा कोर्स आहे तिथे ज्या दहा फुल टेस्ट टाकल्या ना त्याच्यामध्ये तांत्रिक आहेच ते गट डवाले ते तांत्रिक हे बघू शकतात ज्यांचं या ठिकाणी आहे अकुशल कारागीर दुसरे आता गड इतर पदे ज्याच्यामध्ये मग शिपाई परी परिचर वगैरे सगळी ती तिथे काय आहे मराठी व्याकरण पंचवीस इंग्रजी बघा आता आपल्याला इंग्रजी बऱ्यापैकी जातं बऱ्याच जणांना इंग्रजी फक्त पाच गुणांना आहे म्हणजे तुमचं सोपं झालं बुद्धिमत्ता नाही म्हटलंय मग इथे एक लक्षात घ्या इथे गणिताची सुद्धा प्रश्न असतील हे लिहून घ्या माझं वाक्य लिहून घ्या तुम्ही गणितावर जर प्रश्न असले तर आपल्याला म्हणायचं ओके पुढे सामान्य ज्ञान बऱ्याच जणांना काय वाटतं बुद्धिमत्ता म्हटलंय म्हणजे इथे गणित नाहीच एक काय तसं नाही आहे गणित बुद्धिमत्ता दोन्ही असते त्याचा बेस बुद्धिमत्तेचा बेस हा गणित आहे हे लक्षात राहू द्या म्हणजे मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न ते सगळ्यात महत्त्वाचं बुद्धिमत्तेचे पंचवीस सामान्य ज्ञानाचे पंचेचाळीस प्रश्न या ठिकाणी आहे आणि पुढचे प्रश्न तुम्ही बघताय शंभर प्रश्न या ठिकाणी झालेले आहे मग सामान्य ज्ञानाला फार जास्त भर आहे जी के आणि जी केच्या मी तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये सत्तर प्लस टेस्ट दिले आहे त्या सोडवून टाका बस काही लाईव्ह सेशनसुद्धा आपण घेणार आहोत जी केचे त्यालाही हजर राहा निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी जी के स्पेशल सत्र आपण घेणार आहोत मराठी भाषेचे आपण घेतोच आहोत अतिसंभावेचे लेक्चर्स आपण घेतो आहोत खूप सारे प्रश्न ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहे ओके okay. चला तर या दिशेने तयारीला सुरुवात करा सगळ्यांना शुभेच्छा आपलं टेलिग्राम चॅनल आहे एम पी सी स्पर्धा विश्व जॉईन करा यूट्यूब चॅनल रोहिदास चोंदी पाटील जी एस टी इन्स्पेक्टर सबस्क्राईब करा आणि आपलं ॲप्लिकेशन एस टी आय आर सी पी गुगल प्ले स्टोअरवरून किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे या सर्वांच्या तिथून डाउनलोड करा त्या ठिकाणी आपण थांबूया सगळ्यांना शुभेच्छा आणि यस लाईव्ह लेक्चर होत राहतील ॲपला होतील काही लेक्चर्स यूट्यूबला होतील ओके अभ्यास करत रहा, शुभेच्छा धन्यवाद